शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावर अखेर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलंय. संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हिंसेचा डाव आखत असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांचे ट्रक अडवून हिंसा घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. संपामुळे शेतकरी वेठीला धरला जात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आधीच्या सरकारनं दुधाचा ब्रँड बंद केल्यानं दुधाला भाव मिळालेला नाही. राजकीय नेत्यांचे दूध संघ तेजीत आणून सरकारी ब्रँड अडचणीत आणल्याचा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी केला. आत्ता जो काही शेतकरी संप चाललेला आहे याच्याने एक प्रकारे शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जात आहे. शेतकऱ्यांच्या भाज्यांचे ट्रक अडवणं, त्यांचं दूध अडवणं, यातनं शेतकऱ्यांचं अधिक नुकसान होणार आहे. काही लोक विशेषतः ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही पाठिंबा मिळाला नाही अशी काही मंडळी या संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत, जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, येणारं दूध भाजीपाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचा प्रयत्न हा देखील आहे की कुठेतरी पोलिसांशी संघर्ष व्हावा, याला गालबोट लागावं आणि त्यातनं हा संप चिघळता यावा अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे. वहती गंगा में हात धुणं असं ज्याला म्हणतात असे काही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये करतायत आणि त्यांचा हा प्रयत्न आहे की हे अधिक चिघळावं आणि हे याच्या पाठीमागे अजून शेतकऱ्यांना त्रास व्हावा. पण मला असं वाटतं की जे खरे शेतकऱ्यांचे नेते असतील ते सुज्ञ आहेत आणि ते निश्चितपणे सरकारसोबत बसून याच्यात तोडगा काढतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.